नमस्कार, या कवितेचं शीर्षक आहे सफरचंद. म्हणजे ते एक सूर असतो बघा लोकांचा की सगळं काय नशिबाच्या हातात आहे, आपल्या काय आपण आपलं इथे यायचे, दिवस भरायचे, वेळ झाली की निघून जायचं, असे नशीब नशीब असं करणारे एक काही लोक असतात बघा. त्या संदर्भातली कविता आहे सफरचंद. सफरचंदाने ना फक्त पडायची असते, सफरचंदाने ना फक्त पडायचे असते, करायची नसते काळजी फांदीवरचे इतर सोबती पिकल्याची ना पिकल्याची, करायची नसते काळजी फांदीवरचे इतर सोबती पिकल्याची ना पिकल्याची, करायची नसते काळजी फांदी खालील बेसावत डोक्यांची, करायची नसते काळजी फांदी खालील बेसावत डोक्यांची, वेळ झाली कळता क्षणी, वेळ झाली कळता क्षणी सारा घर गोळा करून, वेळ झाली कळता क्षणी सारा घर गोळा करून फांदीच्या फलाटावरून झाडाचे गाव सोडायचे असते, सफरचंदाने फक्त पडायचे असते. मग ते पाहून कुणाला गुरुत्वाकर्षणाचा नियम सुचू दे ना सुचू दे, मग ते पाहून कुणाला गुरुत्वाकर्षणाचा नियम सुचू दे ना सुचू दे, सुचल्याच्या आनंदात तेच सफरचंद कापून खाऊ दे ना खाऊ दे, पडणाऱ्याचे नशीब वेगळे सुचणाऱ्याचे नशीब वेगळे, पडणाऱ्याचे नशीब वेगळे सुचणाऱ्याचे नशीब वेगळे, सुचणाऱ्या ग पडणाऱ्याने नोबेल बिबेल मागायचे नसते, सुचणाऱ्या गत पडणाऱ्याने नोबेल बिबेल मागायचे नसते, सफरचंदाने ना फक्त पडायचे असते. विचार नसतो करायचा की स्थितीच्या ऊर्जेची गतीच्या ऊर्जा कशी होते, विचार नसतो करायचा की स्थितीच्या ऊर्जेची गतीच्या ऊर्जा कशी होते, नसते चिंतायचे की मरणासारखेच त्वरण सुद्धा अंगभूत असते, त्वरण म्हणजे ऍक्सिलरेशन, नसते चिंतायचे की मरणासारखेच त्वरण सुद्धा अंगभूत असते, नियम माहीत असोत नसोत नियमानुसारच सारे घडायचे असते, नियम माहीत असोत नसो नियमानुसारच सारे घडायचे असते, जर सफरचंद असेल तर त्याने टपकायचे असते, जर पृथ्वी असेल तर तिने ओढायचे असते, सफरचंदाने फक्त पडायचे असते. सफरचंदालाही असतीलच की स्वप्ने की कोणीतरी हलवार झेलावे, सफरचंदालाही असतीलच की स्वप्ने की कोणीतरी हलवार झेलावे किंवा उगवावे थेट चंद्रावर आणि मग दिसासारखी अलगद पडावे, किंवा उगवावे थेट चंद्रावर आणि मग दिसासारखी अलगद पडावे, पण एक एक असे पिकले स्वप्न वेळीच देठाशी खुडायचे असते, पण एक एक असे पिकले स्वप्न वेळीच देठाशी खुडायचे असते, आणि चिखल असो व माती असो, दिवस असो व रात्र असो, फळ असो वा दगड असो, एकाच वेगात मधले अंतर तोडायचे असते, सफरचंदाने फक्त पडायचे असते. या कवितेची फरमाईश आली होती, 5-6 वेळा फरमाईश आली म्हणून आपले या सादर केले. ही कविता ही काव्य मालिका तुम्हाला आवडली असेल तर तुमच्यासारख्याच कवितांच्या प्रेमात असलेल्या तुमच्या रसिक मित्रांना नातेवाईकांना जरूर सांगा, तुमचे अभिप्राय कळवा, तुमच्या फरमाईशी कळवा, त्याही मी घ्यायचा प्रयत्न करीन. तुमचे अभिप्राय फरमाईशी माझ्यासाठी फार महत्वाचं आहे, ते इथे कळवा किंवा मग संदीप करे ऑफिशियल हे माझं इन्स्टा हँडल आहे, तिथे तुमच्या फरमाईशी सांगा, अभिप्राय सांगा, आणि असेच भेटत राहू पुढच्या वेळेला सुद्धा एक नवीन कविता घेऊन. पुन्हा एकदा भेटूया, धन्यवाद.